तर राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय. पुण्यातील उंड्री परिसरात देखील सोसायटीमध्ये आता पाणी शिरलंय. सोसायटीच्या पार्किंगमध्ये असलेल्या गाड्यांचं त्यामुळे नुकसान झालंय. नाल्यावरील अनधिकृत बांधकामांमुळे पाणी शिरल्याचा आरोप इथल्या रहिवाशांनी केला. तर भिवंडीतील भाजी मंडई परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. त्यामुळे भाजी मंडई परिसरातील दुकानांचं त्याचबरोबर भाजी विक्रेत्यांचं देखील मोठं नुकसान झालं आहे.